शेड्यूल टेनच्या जे घटनात्मक जी काही व्यवस्था आहे त्या तरतुदीनुसार निर्णय स्पीकरचा नसेल तर संविधानिक व्यवस्थेचं रक्षण करणं जसं लोकप्रतिनिधी व्यवस्थेचं आहे शासकीय व्यवस्थेचं आहे तसं सर्वोच्च न्यायालयाचं सुद्धा आहे आणि त्या त्रुट्या त्याच्यामध्ये असेल चंद्रचूड साहेबांची टिप्पणी ही याही अर्थाने महत्वाची आहे की राहुल नार्वेकर यांची एकूण मागील वर्षभरातली कार्यपद्धती पाहता त्यांना कुठलीही मनमानी करता येणार नाही. त्यांनी कितीही शिंदे साहेबांची आणि फडणवीसजींची मदत करायची जरी त्यांची इच्छा असली तरी त्यांना कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावं लागेल. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा असणाऱ्या कायद्या अनुसार असतो. सर्वोच्च न्यायालयानी त्यांना कोणाच्या बाजूने निकाल द्या असं सुचवलं नाहीये आणि सर्वोच्च न्यायालयाच्या परव्यू मध्ये जर या साऱ्या गोष्टी आल्या असत्या तर त्यांनी अध्यक्षांकडे केस विचारार्थ पाठवली नसती. सर्वोच्च न्यायालयांचं फक्त मत काय आहे की याचा निकाल समोरचा पक्ष घाई करतोय. समोरच्या पक्षाला असं वाटतंय की निर्णय जो आहे तो नैसर्गिक न्याय तत्वानुसार असो अथवा नसो वेगानेच केला पाहिजे.